भातुकलीचा खेळा मधली राजा अणक राणी. अरे तू तुझं घड्याळ विसरला होतास बाथरूम मध्ये. थँक्यू. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक सकाळपासून मी बघतीये आणि आता ऐकतीये की तू अशीच गाणी गातोय ज्यांचा जुन्या दिवसांशी संबंध आहे. कोण होतास तू, काय झालास तू, कोण होतास तू, काय झालास तू. पहिल्या बायकोशी डिवोर्स झाला, अजून काय झालं. अरे यार रिंकू, जेव्हा कधी मी तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करू इच्छितो तू माझ्या पहिल्या बायकोला मध्ये काय आणतेस. जशी काय तुला तिची आठवणच येत नाही ना. ऑफकोर्स नॉट डार्लिंग, मी तर तिला कधीच विसरलोय. ए फेकाड्या, आताच तर गप्पा मारत होतास तिच्याशी. रिंकू तुझ्या मम्मीने ना सिरियल्स लिहाव्या. का खोट छान बोलतात या. ए खोटाडा तर तू आहेस. तुम्ही आत. माझ्याकडे असं डिव्हाइस पाहिजे होतं ज्याने कळलं असतं की तुमच्यापैकी कोण खोटं बोलतंय. जा जाऊन दरवाजा उघड. तुम्ही जा. तू जा. तुम्ही उघडा. मी म्हटलं ना तुम्ही. मी जाते. तुला एक गंमत सांगते. तुला माहितीये टुटून सांगत होता त्याचा एक मित्र प्रोफेसर आहे, प्रोफेसर रवेल्स. त्याने एक असं मशीन बनवलंय ज्याने आपण आपल्या भूतकाळात जाऊन बघू शकतो. काय सांगतेस काय. अच्छा चला चला जाऊन बघूया. आपला हा सेकंड हँड जावई त्याच्या पहिल्या बायकोला तुझ्या बद्दल काय सांगतो ते. आंटी आज संध्याकाळी तो मला तिकडे घेऊन जाणार आहे. मी पण येणार. पण तू काय चाललेस डार्लिंग. मी सांगतो ना टुटून हिला बंडल मारत असेल. काय असं केलंय तरी काय. मी तू मुनमुनला काय बंडल मारलीस. काय तुझ्या एका मित्राने टाइम मशीन इन्व्हेंट केलंय. नाही नाही ते बंडल नाहीये, ते सत्य आहे. तू हवं तर आशाला विचारून घे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग आशा. एक मिनिट आशा, तू याला सांग की काल मी तुला कुठे घेऊन गेलो होतो. बोलू नका माझ्याशी, मला ही अपेक्षा नव्हती. एक मिनिट तूच बोल हिच्याशी. का ते करताना मजा आली. आता मी बोलू. आशा काय काय केलं ह्याने सांग. काय सांगू सर, कोणास ठाऊक कधी यांच्या मित्राने माझं शूटिंग केलं. काय शूटिंग केलं. नाही नाही. अरे आशा काय बोलतेस यार, ते शूटिंग नव्हतं, तुझं खरं आयुष्य होतं. माझ्या मित्राने टाइम मशीन थ्रू हिला हिचं खरं जुनं आयुष्य दाखवलं. टाइम मशीन माय फुट. हा फुटच तर दिसत होते ना तुझ्या. एक मिनिट काय पाहिलंस तू त्या. मी तिला आंघोळ करताना पाहिलं. काय लाजणे वाटली तुला. काय वाटेल, त्यावेळी ती फक्त 6 महिन्यांची होती. मी बॉसला तुमचं नाव सांगितलंय, ते कुठल्याही क्षणी येतील तुम्हाला दम द्यायला. टोटून. येस सर. तू आशाला टाइम मशीन दाखवायला घेऊन गेला होता. ऍक्च्युली काय झालं सर. ओके नाही सर, ऍक्च्युली काय झालं की माझा एक सायंटिस्ट मित्र आहे प्रोफेसर रवेल्स. येस ऑर नो. सर 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 कशाला उगाच, सोडा ना तुम्ही. टुटून आणि आशा मध्ये असं चालतच असतं. सॉरी सर, टुटून सर आणि माझ्या मध्ये एकच गोष्ट चालते, भांडण. काय बोलतेस. येस ऑर नो. येस येस येस. मला पण घेऊन चाल. कम तर कोणत्या काळात जायला आवडेल तुम्हाला. तुम्हाला तिकडे न्यायच्या तिकडे न्याय. काल संध्याकाळी तुम्ही काय करत होता ते बघूया. रेडी. येस. माय सेटिंग इज ऑल्सो रेडी. हिअर गोज. Hey! Yeah! Oh!
सर सर मुलगी कोण आहे सर बाईडी काय एवढी तरुण नाही सर मी चाललो तुम्ही ट्राय केलं अरे एकदम फ्रॉड आहे एक नंबरचा फार्स आहे टीव्ही आहे टीव्ही काही टाइम मशीन नाहीये बघूया ना सर रोहन मला ट्राय करायचं नाही 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 ऐकलं नाहीस बॉस काय म्हणाले फ्रॉड आहे टीव्ही आहे तो बंडर आहे एकदम मी तुमचं मशीन ट्राय करू का प्लीज नाही नाही किती मागे जायचंय तुम्हाला एक दिवस मागे एक आठवडा मागे की एक वर्ष दोन वर्ष मागे जेव्हा आमचं लग्नही झालं नव्हतं आणि मी रोहनला चोरून चोरून भेटायचो मी घरी जाऊन सांगतो तुला सगळं चल थांब ना बघूया यार लवकर ये ना जान मला सांग तुला येताना कोणी पाहिलं तर नाही नाही तुझा वॉचमन झोपला होता खूप बारीक होतीस तू त्यावेळी आपण कुठवर असं चोरून चोरून भेटायचं डार्लिंग जी मजा चोरून चोरून भेटण्यात आहे ती उघड उघड भेटण्यात कुठे ग म्हणजे आयुष्यभर तुझ्या बायकोच्या अब्सेन्स मध्ये मला इथे यावं लागेल इतका व्हॅल्युएबल टाइम बोलण्यात का वेस्ट घालवतेस डार्लिंग तेच तर मी सांगतो आपण घरी जाऊया उगाच काय आता तर खरा इंटरेस्टिंग सीन सुरू आहे यार तू डार्लिंग माझी मम्मी आहे ना ती मला नेहमी विचारत असते की तुझा तो बॉयफ्रेंड त्याच्या बायकोला डिवोर्स कधी देणार आहे तुझ्या मम्मीला माझ्या डिवोर्सची एवढी घाई काय आपल्या लग्नानंतर ना मम्मी तीर्थयात्रेवर जायचा विचार करते एवढंच आहे ना मग ठीक आहे ना डार्लिंग उद्याच तिला तीर्थयात्रेसाठी पाठवून दे प्रश्न मम्मीच्या तीर्थयात्रेचा नाही मग आपल्या लग्नाचा आहे ओ मग नो प्रॉब्लेम डार्लिंग मी आजच माझ्या बायकोला सांगून टाकेन की मी माझ्या सेक्रेटरीवर प्रेम करतो आणि तिला डिवोर्स देऊन टाकतो दॅट्स माय फ्रेंड चला 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 बस बस टीव्ही बंद कर आता घरी चला कोण आहे इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग कोण आहे कोण आहे जाऊन बोल ना कोण आहे ते गो गो ओ माय गॉड नो डार्लिंग तू निघ निघ तू निघ तू कोण आहे माझी बायको आहे लप कुठेतरी लवकर लप ये इकडे पडद्या मागे लप प्लीज कोण आहे ओ रित हाय आधी मला हे सांगा की दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला कारण मी झोपेत होतो डार्लिंग झोपला होता असं हे बूट जीन्स आणि टी शर्ट घालून आणि एक मिनिट इकडे या इकडे या हे परफ्यूम का लावलाय तुम्ही तुमची ती सेक्रेटरी भवानी तर आली नव्हती ना इकडे पाहिलं लग्नाच्या आधी पण ही सटवी मला भवानी म्हणायची चल चल सगळ्यांना कळलं बंद करा अरे चल रूम मध्ये जाऊया काय रूम मध्ये जाऊया जरा मला बघू द्या आय थिंक शी इज समवेअर हियर एक सेकंड मला बघू तर द्या कम ऑन यार रितू इकडे कोणी नाहीये काही नाहीये पकडलं पकडलं तुला पकडलं रिकू पकडलं हिला पकडलं माझ्या कानात का ओरडतोय तू मला माहिती आहे ती पकडली गेली आहे मी होतो ना तिकडे या या ओ माय गॉड ओ गॉड ओ गॉड चला ओके बंद करा घरी जाऊया पिक्चर संपला नाही नाही आता ड्रामा सुरू होईल मला कधीच असं वाटलं नव्हतं मलाही वाटलं नव्हतं लांब तुम्ही माझ्या पासून मला वाटायचं आजपर्यंत ही एक फक्त अप्पू आहे पण आज कळलं डार्लिंग 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 लेट मी एक्सप्लेन लेट मी एक्सप्लेन लांब आय डोंट नीड एन एक्सप्लेनेशन आय नीड अ डिवोर्स डार्लिंग डार्लिंग यार एवढ्या गोष्टीसाठी डिवोर्स का घेतेस तू हे बघ आय डोंट लव हर इट्स जस्ट अ टेम्पररी फेज यू नो टेम्पररी फेज टेम्पररी अरे यार काय भंकस चालली आहे ही चला बंद कर आता बंद करा ना बंद करा बंद करा बंद करा बंद करा म्हणजे तुम्ही तिच्यावर प्रेम नाही करत अगं बिलकुल नाही मी तिच्यावर प्रेम नाहीच करत डार्लिंग मी वेळ आहे तुला सोडून द्या थुकरट सेक्रेटरीशी बोलेन मी अरे तू कुठे ती कुठे काय
अरे अरे बाबा ती कुठे तू कुठे रिंकू मी अरे बंद करू का अरे आता काय विचारतोय जेव्हा मी म्हणत होतो तेव्हा बंद नाही केस आता चालू द्या रिंकू हे बघ डार्लिंग डोंट टच मी ओके आज मला कळलं की तू किती मोठा बंडल बाजेस ते अगं नाही ग त्या सटवीला सांगत होतास की मी टेम्पररी फेज आहे अगं डार्लिंग त्या सिच्युएशन मध्ये कोणी आपल्या बायकोला आणखी काय सांगेल ग आणि काय म्हणालास की तू कुठे आणि ती कुठे अगं डार्लिंग माझ्या डायलॉग वरती नको जाऊस त्यावेळी माझ्या मनात जे होतं त्याचा विचार कर ना त्याचा विचार तर मी केलाच आहे ओहो तू समजायचा प्रयत्न का नाही करतेस रिंकू हे बघ कुठलाही पती रेड हँड पकडला गेल्यावर आपल्या पत्नीला हेच सगळं सांगत असतो थोड्या वेळापूर्वीच मला म्हणत होतास की मी माझ्या बायकोला हे म्हणेन आणि ते म्हणेन आणि जशी ती सटवी समोर आली म्हणालास की मी टेम्पररी फेज आहे पण डार्लिंग आता तर परमनंट बनले ना फेज हाय रोहन मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना हं नाही नाही डार्लिंग बोल ना काय झालं नाही काही नाही मुनमुन सांगत होती की काल तुम्ही त्या भवानी बरोबर टाइम मशीन बघायला गेला होता अरे तू मुनमुनला भवानी का म्हणतेस ग मुनमुनला नाही काही मी तर त्या रंभे बद्दल बोलतीये जी कोणी एकेकाळी तुमची टेम्पररी फेज होती अरे का सकाळी सकाळी माझं डोकं खातेस तू डोकं संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला खाऊन टाकणार आहे रोहन म्हणजे काय म्हणजे असं की काल ती गेली होती ना टाइम मशीन बघायला आज मी जाणार आहे हॅलो ओहो डब्बा गोल होणार रिंकू तुझा बॉस आलाय छोटा वाला की मोठा वाला अगं तोच जो नेहमी तुझ्यासाठी काही ना काही गिफ्ट आणत असतो रोहन सर हाय रिंकू सर रिंकू मी जरा बाजूला मी किती वेळा म्हटलंय तुला की डोंट कॉल मी सर कॉल मी रोहन जस्ट रोहन जस्ट रोहन सो स्वीट रिंकू जरा तुझ्या या मोलकरणीला आज जायला सांगशील प्लीज बघितलंस काय ती माझी मोलकरीण नाही माझी मम्मी आहे आय एम सॉरी मम्मी रिंकूने मागच्या वेळेसही सांगितलं होतं तुला अरे काय करू मागच्या वेळेस पण तुम्ही मोलकरीणच दिसत होतात काय करू तुम्ही मला नेहमी तशाच वाटता ना काय मोलकरीण मम्मी तू बॉस साठी सरबत घेऊन ये ना थँक्स मम्मी जी मग सर आय टोल्ड यू कॉल मी जस्ट रोहन रिंकू हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय का अगं आज तुझा बर्थडे आहे ना मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू ओ माय गॉड साडी अरे देवा ही तर तीच साडी आहे जी मी फॉल लावायला दिली होती आणि तुम्हाला म्हटलं होतं येताना घेऊन या पण तुम्ही म्हणालात की टॅक्सीत राहिली म्हणून फॉल पण लावून आणलाय कशी वाटली छान आहे थँक्यू अरे देवा काय माहित असून काय काय वस्तू दिल्यात माझ्या रोहन तुमचं तर लग्न सुद्धा झालंय मग माझ्यासाठी एवढी सगळी गिफ्ट आय मीन डायमंड नेकलेस इयर रिंग साडी वाय सो मच रिंकू बिकॉज आय लव्ह यू रोहन तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नाहीये डार्लिंग तिच्यावर मी खूपच प्रेम केलं खूपच पण पण काय हल्ली ना ती खूप आजारी असते चुकलो काय बोलताय काय सर परवा जेव्हा त्या ऑफिसला आल्या होत्या तेव्हा किती सुंदर दिसत होत्या ते तर दाखवण्यासाठी ना बट अदरवाइज शी इज द मोस्ट नॅगिंग हाऊस वाईफ इन दिस एंटायर वर्ल्ड यु नो रियली या नाही मी चिडचिड करत असते अहो बंद करा बघावं तेव्हा टीव्ही समोर पसरते आणि सासू सुनीच्या थुकरट सिरियल्स बघते माहिती आहे त्या सिरियल्सचा तिच्यावर किती वाईट परिणाम झालाय रिंकू किती अरे दहा दहा हजाराच्या साड्या नेसून
पूर्ण मेकअप करून किचन मध्ये काम करते. भाजी चिरता चिरता चित्र विचित्र चेहरे करून म्हणते मी तिचा संसार उद्ध्वस्त करून टाकेन, तिचं जगणं मुश्किल करेन. माहितीये काल माझं बोट कापलं तिने. बरं वाटतंय, थँक्स. पण तरीही सर, रोहन, या तुम्ही त्यांच्यावर प्रेम करताच ना? प्रेम? रिंकू, आता आमच्या प्रेमातला प पण राहिलेला नाहीये. काय सांगताय काय सर? यु नो, घरात पाऊल ठेवल्या बरोबरच भांडायला लागते. यू वोंट बिलीव, पण संशय घेते माझ्यावरती. अनबिलीवेबल. आय टोल्ड यू, बोट झोंबतंय माझं. सर ते सॉरी सॉरी सॉरी, हेड मध्ये कचरा अडकला. हेड मध्ये खरच कचरा आला आहे. नाही नाही, त्या मशीन बद्दल बोलतो. मी त्या मशीन बद्दल बोलते, हे बंद करा. रितू, काय गरज नाहीये माझ्याशी बोलायची. मी नॅगिंग हाऊस वाईफ होते, चिडचिड करायचे मी, तुमच्याशी भांडायचे. म्हणून सांगत होतो तुला की टाइम मशीन बघू नकोस. पण तुम्ही का बोललात माझ्याबद्दल असं खोट? अगं डार्लिंग, हे तुला नाही कळणार, त्यासाठी अफेअर करावं लागतं. तुमच्यासारखा खोटारडा नवरा मी आज तक घेत नाही पाहिला. प्रोफेसर रवेल्स, माझ्या मम्मीला पण टाइम मशीन ट्राय करायचंय. रिंकू, ओ माय गॉड. सॉरी सॉरी सॉरी, मशीन मध्ये थोडीशी गडबड आहे. एका वर्षापूर्वीचा एक्झॅक्टली कोणता सीन येईल ते नाही सांगू शकत. हे घ्या. रिंकू, तू रोहनला एकदाच विचारत का नाहीस की तो तुझ्याशी कधी लग्न करणार आहे? मम्मी, रोहन माझ्याशी लग्न कसं करू शकतो? म्हणजे काय? त्याचं ऑलरेडी लग्न झालंय मम्मी. ठीक आहे, मग तुमचं फिरणं बिरणं, फॉरेन टूर, सगळं काही बंद. अच्छा, फॉरेन टूर वरनं आठवलं, लंडन आणि पॅरिस मध्ये तुम्ही दोघं वेगवेगळ्या खोलीत थांबला होतात की एकाच खोलीत ग? मम्मी, ते कसं आहे ना की जनरली हॉटेल्स मध्ये रूमची कमतरता असते, म्हणून आम्ही एकाच रूम मध्ये. दॅट्स व्हेरी गुड. अरे बापरे, आता तू त्याला सांगू शकतेस की तू त्याच्या मुलाची आई होणार आहेस? काय रिंकू, याचा अर्थ? माय गॉड, या माय लेकी पण ना यांना पोलिसात दिलं पाहिजे. थांबा 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 थांबा, पुढे आणखी इंटरेस्टिंग आहे. काय म्हणजे तुमचे सगळे सीन्स आधीच बघून झाले? आय रिंकू डार्लिंग, दिस इज फॉर यू. काय झालं, काटा रुतला प्लास्टिक मधून बाहेर निघून? मी आई होणार आहे. दॅट्स अ ग्रेट न्यूज, कंग्रॅच्युलेशन डार्लिंग. काय नाव आहे त्याच्या बापाचं? त्याच्या पप्पांचं नाव आहे रोहन, रोहन काणे. व्हॉट अ कोइन्सिडन्स, त्याचं नाव पण रोहन काणे. अरे रोहन, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे. व्हॉट? नो, खोट बोलतीये, खोट. तिला ऐकू जात नाहीये. व्हॉट व्हॉट काय करतोयस? हे बघ, निमूटपणे सांग की तू हिच्याशी लग्न करणार आहेस की नाही. अहो, मी हिच्याशी लग्न नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण डार्लिंग, माझं ऑलरेडी लग्न झालंय. पण मी आपल्या होणाऱ्या मुलाला नाव कोणाचं देऊ? ओहो, फक्त नावाचाच प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम, माझ्याकडे पुस्तक आहे ज्यात खूप सारी नाव आहेत. हो तर मी सजेस्ट करतो, सलमान, शाहरुख, अभिषेक, जॉन. खूप झाली नाटक, आता मुकाट्याने रिंकूशी लग्न करतोय की रिंकूच्या डॅडीना आवाज देऊ मी? काय, रिंकूचे डॅड आतमध्ये आहेत? हो, आणि आत बसून बंदुकीत गोळ्या भरत आहेत. रोहन, मला लग्नाच्या आधी विधवा व्हायचं नाहीये. जन्माच्या आधीच आपल्या मुलाला अनाथ करू नकोस प्लीज. माझं ऐक ना, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. रितू जीव देईल यार. नाहीतर मग रिंकूचे डॅडी तुझा जीव घेतील. अहो, ऐकलात का हो, रिंकूशी लग्न करायला नाही म्हणतोय हा रोहन. ठीक आहे ठीक आहे, मी रिंकूशी लग्न करायला तयार आहे. मी रितूला पटवून येतो. हा ओके, बाय. आता कळलं का तुला, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. अगं, पण डॅडींचं नाक कसं दाबणार? सॉरी, डॅडी तर दिल्लीला आहेत ना. तर मग आतून गोळी कोणी झाडली? अगं, गोळी बिळी काही नाही, क्रिकेटची मॅच जिंकली असेल इंडिया म्हणून कोणीतरी फटाका फोडला असेल. रोहन, पाहिलं कसं फुल टाइम या मायलेकींनी दोघींनी मिळून तुम्हाला पूल बनवलं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. वॉर? याला वॉर नाही म्हणत, याला म्हणतात मागून वॉर. ओके ओके, रितू रिंकू खूप झालं, तुम्ही दोघी आता घरी जा, मी थोड्या वेळाने येतो.
आता जरा मी याला धोपटतो. का का मला का धोपटणार? कारण 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 माझ्या बायकांना माझा पास दाखवण्यासाठी. खबरदार, जर तुम्ही यांना हात लावला तर यांच्यामुळेच मला कळलं की तुम्ही किती मोठे बंडलबाज आहात. तुला काय कळलं? तू तर ह्यांच्यापेक्षा मोठी बंडलबाज आहे. मी बंडलबाज आहे? जेव्हा मी तुझ्या घरी पकडले गेले होते तेव्हा रडण्याचं नाटक कोणी केलं होतं? हा अगं, मी का नाटक करीन? मी काय तुम्हा मायलेकीन सारखी नाटकी आहे? नाटकी कोणाला म्हणतेस? हा नाटकी नाही तर काय? आपल्या मुलीला आई होण्याचा सल्ला कोणी दिला होता? तुम्ही? अरे तुझ्या नवऱ्याला हिला फिरवायला कोणी सांगितलं होतं का? तुमच्या मुलीला ताब्यात नाही ठेवताय तुम्हाला? माझ्या मम्मीशी तोंड सांभाळून बोल, नाही तर तुम्ही असं नाही करू शकत माझ्या भाऊ बरोबर. जर तुम्ही ह्याला इतकं बदललं तर पुढच्या वेळेस फक्त टाइम मशीन मधूनच बघू शकाल याला. बाय द वे टुटून, थँक्यू व्हेरी मच, तुझ्यामुळे आज सत्य उघडकीला आलं. अरे मला थँक्स नका बोलू, थँक्स बोलायचं असेल तर प्रोफेसर रवेल्सला बोला. यो वेलकम, यो वेलकम. बरं जर आता तुमचं भांडण संपलं असेल तर प्लीज तुम्ही घरी जा, मला मशीन बंद करायचं. अरे एक मिनिट डॅडी, मला पण टाइम मशीन ट्राय करायचं. आणि आणि मला पण काही गरज नाहीये, चला घरी शांत. ओके, आता हे सांग, तुला का टाइम मशीन ट्राय करायचंय? मला हे बघायचंय की मी 10 वर्षानंतर काय करणार आहे. आणि मला पण हेच बघायचं. ओके, ये बाळा. ए तू दुरुबीरा. अरे वा बिट्टू, वा वा. अरे वा बाळा वा. म्हणजे मोठा होऊन हा पण पापावर जाणार. पण रोहन कुठे? अरे काय? अरे माझा. अरे रोहन, तुला अजून 4 होणार आहेत. पण यातले माझे कोणते? सो सिंपल, जे डाऊन मार्केट आहे ते सगळे तुझे. बंद करा, बंद करा, मशीन बंद करा. नाही नाही नाही, यात मी कुठेच दिसलोच नाहीये. अरे हो बाबा, दाखवा नाही दाखवा. सासरे बुवा, अजूनही पाहायचंय तुम्हाला की तुम्ही 10 वर्षानंतर कुठे असाल? नाही.